नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष सोहळा कृती समिती व प्रयास बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन मेडिकल चौकामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी कांचन नितीन गडकरी असून कार्यक्रमाच्या आयोजक शक्ती ठाकूर व प्रियंका ठाकूर या होत्या. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भजन संध्या व नृत्य सादरीकरण झाले. या प्रसंगी माजी नगरसेविका उषाताई पायलट या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला सहभाग लाभला. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संस्थेच्या समस्त सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. मला असं वाटतं आपण सगळेजण या संस्कार भारती जे काम करते त्या महायज्ञामध्ये आपण सहभागी व्हावं, त्याचं सदस्य व्हावं आणि आपणही खारीचा वाटा घेऊन समाज उत्थापनासाठी छोटं मोठं काम करावं एवढंच आपल्याला सांगते आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन शब्दांना विराम देते. धन्यवाद. नमस्कार. प्रयास बौद्धीच्या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी आपण जो आपला हिंदू नववर्ष आहे, भारतीय नववर्षी आपण म्हणू शकतो, त्या नववर्षानिमित्ताने आपण काही ना काही कार्यक्रम घेत असतो. ते सांस्कृतिक कार्यक्रम राहतात आणि महत्त्व असंच आहे की आपलं हिंदू नववर्ष आहे, उत्साहाचा पर्व आहे, नवीन ऊर्जा, नवीन वर्ष आणि हे सगळं आपण एक उत्साहाने हा पर्वाचा स्वागत केला पाहिजे म्हणून दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीही हा कार्यक्रम इथे मेडिकल चौकात घेत आहोत. आज सध्याचा जो कार्यक्रम होता तो गीत उद्यापासून जसं आपला गुढीपाडवा हिंदू नववर्ष सुरू होत आहे तो त्याच्या पूर्वसंध्येला आपण गीत रामायणचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि श्री रामचंद्राचे श्लोक जेव्हा कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही परिसरामध्ये जेव्हा ते वाजत असते, ते बोलणं होत असते, तर तेव्हा खूपच सुंदर वातावरणाचं निर्माण होत असते. लोकांवर त्याचे परिणाम एक मार्गदर्शन म्हणूनही लोकांना एक मार्गदर्शन म्हणून त्याच्यातनं काही ना काही आपल्या जीवनामध्ये आपण कसे त्याला इन्कल्केट करता येईल त्याची प्रेरणाही मिळत असते. म्हणून हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असते. प्रभू श्री रामचंद्र आमचे मार्गदर्शक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पूर्ण जगभरात लोक त्यांना असे प्रतीक मानत असतात. हा कार्यक्रम घेणे इतरही लोकांना खूप आनंदाची बाब आहे, त्याच्यातनं काही प्रेरणा आम्हाला मिळत असते. मग आपण सगळ्यांना मी परिवार च्या निमित्ताने असो किंवा प्रयास बौद्धीच्या सामाजिक संस्थेच्या वतीने असो किंवा हा मेडिकल चौक परिवार असो यांच्या वतीने आपण सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. हा नवीन वर्ष आपल्या सर्वांना खूप सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांना पुन्हा नववर्षाची खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, वंदे मातरम. हिंदू नववर्ष गुढीपाडवा की आप सभी को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. इतना सुंदर आयोजन प्रयास बहुदेशी सामाजिक संस्था ने किया, हर साल से लगातार निरंतर कर रही है. बहुत ही अच्छा आयोजन संस्कार भारती ने किया, रंगारंग प्रस्तुति हुई, सांस्कृतिक गतिविधियाँ हुई. प्रयास बौद्धीय सामाजिक संस्था के तरफ से आज मेडिकल स्क्वायर पर एक बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ जो गुड़ी पाड़वा हम जो हर साल मनाते हैं उसी को लेकर प्रयास बौद्धीय सामाजिक संस्था ने एक छोटा सा कार्यक्रम मेडिकल स्क्वायर में आयोजित किया और ये कार्यक्रम बहुत ही सुंदर हुआ. यहाँ पर बहुत ही सुंदर तरीके से गाने और नृत्य की प्रस्तुति हुई. अब कल सुबह यहाँ पर गुड़ी उभारेंगे और ढोल ताशा पथक रहेगा. तो मैं प्रयास बौद्धीय सामाजिक संस्था की तरफ से आप सभी को नए वर्ष की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. और आज यहाँ पे गीत रामायण का एक बहुत ही अच्छा समारोह हुआ है, तो मैं आप सभी को एक बार फिर से गुढ़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. नमस्ते. आज जो शक्ति सर ने यहाँ जो प्रोग्राम लिया है गुढ़ी पाड़वा निमित्त, बहुत ही सुंदर प्रोग्राम हुआ है. और भारत की जो संस्कृति है, मराठी, हिंदू नववर्ष, बच्चों को जो अभी भूल पड़ गई है ये सब चीज़ों की, तो शक्ति सर ने जो सबको इतना अच्छा संस्कार वाला सन दिखाया है, तो उनके लिए बहुत बहुत शुक्रिया. गुढ़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं आप सबको. प्रयास बौद्ध सामाजिक संस्थाच्या अंतर्गत शक्तिजी ठाकूर यांच्या मार्फत मेडिकल चौक इथे हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्त 21 मार्च 2022 सायंकाळी इथे आज आपला श्रीराम भजन संस्थेच्या इथे नुकतंच आता कार्यक्रम झालेला आहे. हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यास आमंत्रित आहे. धन्यवाद. गुढीपाडवा की हार्दिक शुभकामनाएं. गुढीपाडवा की सबको हार्दिक शुभकामनाएं. आज का जो प्रोग्राम हुआ सुगम संगीत का मराठी में, बहुत ही नृत्य अच्छा हुआ और लोगों ने भी उसका प्रतिसाद अच्छा दिया. और एक बार फिर से बोलना चाहूँगा नए वर्ष का हार्दिक शुभकामनाएं. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटल मध्ये. नमस्कार.